तर आपण नवीन रील्ससोबत आलो आहे. तर मी प्रीतम कदम तुमचं आपलं यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे, ज्याचं नाव आहे कनेक्ट विथ प्रीतम. तर जसं की आपली रील्स काय होती की मी जी यूट्यूबवर शॉर्ट्स म्हणून टाकली होती आणि इंस्टाग्रामवर रील्स म्हणून टाकली होती, तर ही मोस्टली आता ट्रेंडिंगमध्ये रील्स आहे. तर तुम्हीही कसे बनवू शकता हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. चला तर माझ्या इंस्टाग्रामच्या पेजवर मी तुम्हाला दाखवतो की किती कमी मिनिटामध्ये ही जी व्हिडिओ आहे ती आपण बनवू शकतो. तर प्रिव्ह्यूमधली जी व्हिडिओ आहे त्याच्यासाठी आपण इंस्टाग्राम ओपन करणार आहे. इंस्टाग्रामवर गेलं जिथे तुम्हाला माहिती आहे कशी रील्स बनवतात, तर रील्सवर क्लिक करा. त्यानंतर आपण पहिले ब्लॅक अँड व्हाईट जो आहे ना तो इफेक्ट सिलेक्ट करणार आहे. तो कसं करायचं, तुम्हाला इफेक्ट्समध्ये जायचं आहे, इथे सर्च बार आहे तिथे तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट सर्च करा. ब्लॅक अँड व्हाईट, ओके. मी सर्च केलं तर इथे तुम्हाला दिसेल. तर हा मी अगोदरच इफेक्ट घेतलेला होता तो क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्ले करायची, त्यानंतर प्ले स्टिकर्सवर जायचं. आता इथे मला इंस्टाग्रामवर स्टिकर्स दिसत नाही, इथे जो म्युझिक स्टिकर्स आहे तो घ्यायचे. तर तुम्ही काय करू शकता, जसं की मी फोटो घेतला होता इथे हे करण्यापेक्षा प्रिव्ह्यू आपण डिलीट करूया. आणि जो फोटो जसं मी सिलेक्ट केला होता त्याला अगोदरच ब्लॅक अँड व्हाईट मी स्नॅपशीटमध्ये दिलं होतं, तर तो सिलेक्ट करतो. सिलेक्ट केल्यावर तो तेवढाच ऑडिओ ॲड करतो. आता जसं की मी बोललो इथे स्टिकरमध्ये मला म्युझिक दिसत नाही, तर मी कसं केलं, तर मी इथे गेलो म्युझिक्समध्ये, माझा कॅमेरा ऑडिओ कमी केला, इथे मेरी तरह जो आहे गाणं तो सर्च करायचा. हा गाणं हा प्ले करतो करतो. आता हा असा सॉंग्स आपला पूर्ण झाला. तर इथून क्लोज करतो आणि प्रोफाईलमध्ये जाऊन आपल्याला स्टोरीज करायचे. स्टोरी तुम्हाला जो फोटो आहे तो सिलेक्ट करा. फोटो सिलेक्ट करायचं, स्टिकरला आता म्युझिक येतं. इथे गेलं मेरी तरह, ओके. तुम्ही व्हिडिओ डाउनलोड करू शकता. इथे मी कब से खुद को कह रहा हूँ. आता मी स्टोरीवर गेले आणि स्टोरीवरची व्हिडिओ कशी डाउनलोड करायचं हे मी तुम्हाला सांगितलं अगोदरच. तर इथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि नंतर ॲज अ रील्स म्हणून ते तुम्ही शेअर करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही बघितले की किती कमी मिनिटामध्ये आपण हे व्हिडिओ बनवले. तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, आपल्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. त्याच्या बाजूला जे बेल बटन आहे त्याच्यावर पण नक्की क्लिक करा, म्हणजे सगळ्यांच्या अगोदर ज्या नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला भेटतील. चलाच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या.